विनाअनुदानित आणि उच्च माध्यमिक शिक्षकांच्या त्यामध्ये घोषित अघोषित ज्या शाळा आहे, तर या संदर्भात दोन महत्त्वाच्या बातम्या आपण आज बघणार आहोत. त्यातील पहिली जी बातमी आहे उच्च माध्यमिक शिक्षकांची भवितव्य अदांतरी, आणि दुसरं त्यानंतर आपण पुढे बघणार आहोत शिक्षकांना प्रचलित नियमानुसार अनुदान द्या. तर त्यामध्ये सुरुवातीला आपण जे उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचं जे भवितव्य आहे ते अदांतरीच आहे का बरं असं सांगितलं जात आहे त्याविषयी सर्व आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. वेतनाअभावी शिक्षकांच्या हाल अपेष्टा. विनाअनुदानित तत्वावर काम करीत असलेल्या शिक्षकांनी वेतनाअभावी दयनीय अवस्था झाली आहे. राज्यात 3,500 अधिक विनाअनुदानित महाविद्यालय असून यात 12,00,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या महाविद्यालयातून 22,000 शिक्षक गेल्या 18 वर्षापासून विनावेतन ज्ञानदानाचे पवित्र काम करत आहे. तर याआधी ज्या सरकारने किंवा आत्ताचं जे सरकार आहे यांनी 2014 या 3 जे आत्ताचे पक्ष आहेत त्यातील काही पक्ष 2014 जे सत्तेत होते तर त्यांनी 2014 काढलेल्या शासन आदेशानुसार या महाविद्यालयांचे मूल्यांकन होऊन अनुदान मिळणे अपेक्षित होते. मात्र सत्तेत असलेल्या 2014 दुसरा पक्ष सत्तेत आला तर त्या सरकारने कागदोपत्री माहिती गोळा करण्याच्या नावाखाली म्हणजेच मूल्यांकन केलेलं होतं फक्त, आणि 4.5 वर्ष रेटून नेलेली होती. मूल्यांकन केलं आणि मूल्यांकनानंतर शिक्षकांवरती जेव्हा सर्व शिक्षक जे आहे आझाद मैदान मुंबई येथे शिक्षकांनी आंदोलन केलं, आंदोलन केल्यानंतर त्या आंदोलनाकडे कोणतेही मंत्री, शिक्षण मंत्री, इतर जे सर्व संबंधित मंत्री होते ते कोणीही त्या आंदोलनाकडे जवळपास 10-12 दिवस आलेलंच नव्हतं. शेवटी सर्व शिक्षक संतप्त झालेले होते आणि त्यावेळेस पोलिसांकडून शिक्षकांवरती लाठी हल्ला झाला आणि त्यानंतर मीडियाने ती बातमी उचलून धरलेली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून सरकारचा तीव्र निषेध होता आणि त्यानंतर कुठेतरी सरकारला जाग आली आणि मग तो जो फक्त घोषित करण्यात आलेलं होतं ज्या काही मूल्यांकन 5 वर्षामध्ये केलं त्यांना फक्त घोषित केलं आणि त्या लाठी हल्ल्यानंतर 13 सप्टेंबर 2019 शासन आदेश काढून हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे वेतनासाठी निधी उपलब्ध करून 1 एप्रिल 2019 वेतन देण्यात येईल असे सांगण्यात आलेले होते. म्हणजे याआधीचं जे सरकार होतं त्यांनी 5 वर्षात मूल्यांकन केलं या सर्व कॉलेजेसचं, उच्च माध्यमिक शाळांचं, आणि त्यांना अनुदानाकरिता त्या शाळा म्हणजे उच्च माध्यमिक शाळा ज्या आहे त्या घोषित केल्या आणि त्यांना अनुदान देण्याचा शासन निर्णय देखील काढलेला होता आणि त्या जे अनुदान द्यायचं होतं ते हिवाळी अधिवेशनामध्ये देण्यात येईल असा शासन निर्णय या आधीच्या सरकारने काढलेला होता. मात्र सरकार बदलले आणि शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न अनुत्तरित राहिला. वारंवार आंदोलनं करूनही सरकार दरबारी दखल न घेतल्याने 15 ऑगस्ट 2019 गोंदियाच्या श्री केशव गोबाडे नावाच्या शिक्षकांनी आत्महत्या केली. याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 15 ते 20 विनाअनुदानित शिक्षकांनी आत्महत्या केलेली आहे. या म्हणजेच ज्या पद्धतीने शेतकरी आत्महत्या होत आहे त्याच धर्तीवरती आता महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्येनंतर प्राध्यापक म्हणजेच उच्च माध्यमिक शिक्षकांचं प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक जे सर्व शिक्षण विभागातील जे विनाअनुदानित शिक्षक आहे या शिक्षकांच्या आत्महत्यामध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे शेतकरी आत्महत्यानंतर आता दुसरा जो महत्त्वाचा प्रश्न गंभीर झालेला आहे शिक्षकांच्या आत्महत्या, आणि याच जबाबदार फक्त जे काही सरकार असतं ते कोणत्याही पक्षाचं असेल ते सर्व सरकार याकरिता जबाबदार आहे. अनुदानाअभावी नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या शिक्षकांच्या महाविकास आघाडी सरकारच्या आश्वासनाने आशापल्लवित झाल्या आहेत. येत्या 2020 अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्यासाठी आर्थिक तरतूद होईल अशी महाविकास आघाडी सरकारकडून आशा वाटत होती. शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान काढलेल्या मोर्चात भरथंडीत रात्र रस्त्यावर कुडकुडत काढली. या प्रकाराची दखल घेत मुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षण मंत्री यांनी शिक्षकांच्या शिष्टमंडळाला भेटीस बोलावून तुमची पुरवणी मागणी टाकलेली नाही आहे तरी तुम्हाला वेतनासाठी किती रक्कम लागते व ती कशी देता येईल ते सांगा, मी निर्णय देतो असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर भर सभागृहात अर्थमंत्री, शिक्षण मंत्री यांनी हा आमचा 2014 प्रलंबित विषय आहे
या विषयाला याआधीच्या सरकारनेच मार्गी लावावे लागत होतं, परंतु तो प्रश्न त्यांच्याकडून सुटला नाही. आता यांना आम्ही लवकरात लवकर न्याय देऊ असं सांगितलेलं आहे, परंतु आता केव्हा न्याय देणार की याआधीच्या सरकारसारखं पुन्हा हे आम्ही करणार असंच होतं की काय, असा जो प्रश्न आहे तो सध्या शिक्षकांच्या मनामध्ये घोळत आहे. त्यानंतर शिक्षकांना नियमानुसार वेतनासह अनुदान द्या, बेमुदत आंदोलनाचा इशारा, उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची प्रमुख मागणी. तर यामध्ये शिक्षकांना प्रचलित नियमानुसार पगार व अनुदान देण्यात यावे अशी मागणी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन कृती संघटनेने केली आहे. अन्यथा मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन विधानसभा अध्यक्ष यांना देण्यात आलेले आहे. यावेळी राज्यात ते जे मागील मुख्यमंत्री होते याआधीच्या सरकारचे, यांचे सरकार होते, तर यावेळी जे मागचे शिक्षण मंत्री होते यांनी 5 वर्ष सरकार सकारात्मक आहे आणि तो प्रश्न मीच सोडवणार आहे असं शिक्षकांचे ताबडतोब अनुदान मंजूर करू असे आश्वासन दिलेले होते. म्हणजे त्यांचं याआधीच्या सरकारमधील जे शिक्षण मंत्री होते त्यांचे शब्द जे होते सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांना परिचित झालेले होते. हा प्रश्न मीच सोडवणार आहे, मी सकारात्मक आहे, लवकरात लवकर तुमचा प्रश्न मार्गी लागणार आहे आणि हा सर्व जे अधिकारी आहे मंत्री आहे ते सकारात्मक आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला गोड बातमी भेटेल असे जे शब्द आहे ते शब्द सर्व जे महाराष्ट्रातील विनाअनुदानी शिक्षक आहेत त्यामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या सर्वांना, त्याचसोबत टप्पा अनुदानावरील ज्या काही शाळा आहे या सर्वांना हे शब्द तोंडपाठ झालेले होते आणि या शब्दांना अक्षरशः सर्व महाराष्ट्रातील शिक्षक कंटाळलेले होते आणि कायम निवेदन देऊन निवेदन दिल्यानंतर यातला फक्त एखादा शब्द प्रत्येक निवेदनानंतर हा दिला जायचा आणि तेवढ्यावरतीच शिक्षक जे आहेत ते निराश होऊन पुन्हा पाठीमागे येत असायचे. परंतु आंदोलन झालं आणि आंदोलनामध्ये पुन्हा शिक्षकांवरती लाठी हल्ला केलेला होता आणि त्यानंतर कुठंतरी जेव्हा टीका व्हायला लागली, संपूर्ण महाराष्ट्रातून या विरुद्ध आवाज उठवला गेला आणि कुठंतरी टीका झाल्यामुळे मग तो शासन निर्णय काढण्यात आलेला होता. तर असे विविध जे आश्वासनं होते ते याआधीच्या सरकारकडून दिले जात होते, मात्र त्यांनी खोटे बोलत दिवस काढले. 28 फेब्रुवारी 2014 त्यांनी शाळांचे कायम शब्द काढले, म्हणजे जे 2014 सरकार होते त्यानंतर 28 फेब्रुवारी 2014 त्यांनी शाळांचे कायम शब्द काढले. एवढेच नव्हे तर 28 फेब्रुवारी 2018 146 उच्च माध्यमिक शाळा अनुदानासाठी पात्र केल्या, परंतु 2 वर्षाचा कालावधी लोटला असून शिक्षकांना अनुदान किंवा पगार मिळाले नाही. पुन्हा 13 सप्टेंबर 2019 1656 उच्च माध्यमिक शाळा अनुदानासाठी पात्र केल्या, परंतु त्यांना देखील दुरावले गेले. शासन निर्णयामध्ये शिक्षकांच्या पगारासंबंधी 2019 नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे अनुदान मंजूर करण्यात येईल असा स्पष्ट उल्लेख असताना प्रत्यक्षात अनुदान मंजूर झाले नाही, याला फक्त जबाबदार जे आहे आता याआधीचं सरकार आणि आत्ताचं सरकार यामधील जो समन्वय जो राहिलेला होता आणि हा समन्वय अधिकाऱ्यांनी घडवून आणायला पाहिजे होता की आधी, कारण अधिकाऱ्यांना सर्व शासन निर्णय माहिती असतात, शासन निर्णय तयार करण्याचं काम देखील तेच करत असतं, त्याच्यामुळे हे समन्वय घडून आणण्याची जी जबाबदारी होती ती अधिकाऱ्यांची होती. मात्र अधिकाऱ्यांना आपलं काम नको, वेतन जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये 7वा वेतन आयोग 8वा वेतन आयोग लवकरात लवकर मिळाला पाहिजे, परंतु इतर शिक्षकांना मात्र उपाशीच 20 वर्षापासून विना वेतन काम करताय अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये विरोधाभास पाहायला मिळत आहे. अधिकारी मंत्रालयातील अधिकारी तुपाशी मात्र 20 वर्षापासून उच्च माध्यमिक शिक्षक काम करताय ते बाकी उपाशी आहे, असे अधिकारी तुपाशी आणि शिक्षक उपाशी अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील हजारो शिक्षकांनी धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले, परंतु शिक्षकांना नुसते खोटे आश्वासन मिळाले. पुढील महिन्यात राज्यात आर्थिक अर्थसंकल्प अधिवेशनात विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे पगार व अनुदानाची आर्थिक तरतूद होईल अशी आशा आहे. 11 जानेवारी रोजी गोंदिया येथील
जिल्हा परिषदेसमोर विनाअनुदानित उच्च माध्यमिक कृती संघटनेचे अध्यक्ष तथा नागपूर विभागीय सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. या सभेत ठरविल्याप्रमाणे पुढील महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात पगार व अनुदानासंबंधी तरतूद व्हावी. मार्च 2020 मध्ये हक्काचा पगार मिळावा. त्याचसोबत मागील वर्षी जो 20% जो टप्पा होता तो या मार्चमध्ये 40% टप्पासह अनुदान हे आपल्या खात्यावरती जमा व्हावे, हक्काचा पगार मिळावा या हेतूने जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी सभेच्या माध्यमातून एकत्र येऊन निर्धार केला. एवढेच नव्हे तर प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे मुंबई येथील आझाद मैदानावर व्हाईट बुकमध्ये नोंद व्हावी याकरिता बेमुदत आंदोलन देखील धरणे आंदोलन करण्याचे ठरवलेले होते आणि ते आंदोलन देखील झाले. यावेळी जिल्ह्यातील सर्व जे पदाधिकारी होते ते उपस्थित होते. परंतु आता ज्या उच्च माध्यमिक शिक्षण संघटना आहे त्यांनी या आंदोलनाकरिता लवकरात लवकर आंदोलन करून लवकरात लवकर अनुदान मिळावे यासाठी बोर्डाच्या परीक्षा कामकाजावरती बहिष्कार पुकारलेला आहे आणि विविध जिल्ह्यातून त्याला सुरुवात देखील झालेली आहे. त्यानंतर आता आझाद मैदान येथे भव्य असं आंदोलन जे आहे ते उभारलं जाणार आहे. तर त्या आंदोलनाची सर्व रूपरेषा ही भविष्यामध्ये शिक्षकांकडून सांगण्यात आल्यानंतर ती देखील आपण पुढं माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत. तर शिक्षकांमधून आता जे दर आठवड्याला मंत्रालयामध्ये कामकाजाचा आढावा घेण्याकरिता जात असतात, जे पदाधिकारी आढावा घेण्याकरिता जात असतात, त्यांनी एकंदरीत परिस्थिती बघितलेली आहे की फक्त सांगण्यात येत आहे की आम्ही सकारात्मक आहोत, अभ्यास करणार आहोत, लवकरात लवकर तुमचंच काम चालू आहे, प्रामुख्याने तुमची जो प्रश्न आहे तो घेतलेला आहे, बाकीचे इतर कोणतंच काम आम्ही करत नाही आहे आणि तुमचाच प्रश्न आम्ही सोडवणार आहोत असं मंत्रालयामधून गोड बातमी फक्त सांगण्यात येते. परंतु असं जवळपास 20 वर्षापासून चालू आहे, प्रत्यक्षात मात्र काहीही मिळत नाही. त्यामुळे आता या आश्वासनांवरती शिक्षक विश्वास ठेवणार का असं सध्या चर्चा आहे. त्याचसोबत लवाडाचं निमंत्रण जे आमंत्रण आहे ते जेवल्याशिवाय खरं मानू नये अशी स्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. शिक्षकांमध्ये सरकारविषयी चर्चा होत आहे की हे सरकार अनुदान देणार की देणार नाही हे येत्या काळामध्येच समजेल की या आधीच्या सरकारसारखं हे देखील 5 वर्षात ज्यांनी या आधीच्या सरकारने फक्त 5 वर्षात मूल्यांकन केलं, मूल्यांकन करून ज्या शाळा आहे उच्च माध्यमिक शाळा त्या घोषित केल्या आणि त्याची फक्त अनुदानाची तरतूद केली. मात्र आता हे जे सरकार आहे ही सरकार प्रत्यक्षात अनुदान देणार की देणार नाही हाही मोठा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे की हे सरकार पुन्हा पुढच्या अधिवेशनामध्ये असं करत किंवा काही मंत्री आत्तासुद्धा म्हणत आहे की फेरतपासणीचं सुद्धा काही मंत्री हे खूळ काढत आहे. एकंदरीत यामध्ये जी महाआघाडी आहे 3 पक्षांचं जे सरकार आहे ते आता हा जे विनाअनुदान शिक्षकांच्या पगाराचा जो गंभीर प्रश्न आहे तो सोडवणार का याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.